Okay, so good morning to all of you. Whether I'm audible? Yes, sir. Okay. Yes, sir. Okay, so today's session, आपण जे आजचं सेशन घेतो ते फक्त आपल्याला मायक्रो प्रोजेक्ट बद्दल खूप जणांचे डाऊट्स आहेत असं मला लक्षात आलंय. खूप जणांचे पर्सनल व्हॉट्सअप आलेले आहेत आणि आपण जे प्रॅक्टिकल्स करणार आहेत त्याबद्दलही मला थोडंफार गाईड करायचं होतं. ओके, सो टुडेज लेक्चर इज बेसिकली बेस्ड ऑन हाऊ टू प्रोसीड फॉर द मायक्रो प्रोजेक्ट. ओके, मायक्रो प्रोजेक्ट मध्ये कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपण डिस्कस करणार आहेत आणि प्रॅक्टिकल्सचं सबमिशन गुगल क्लासरूम थ्रू कसं करायचं हे आय थिंक काही जणांना समजलं नसावं, तरी म्हणजे भरपूर जणांना आय थिंक फॅमिलियर आहेत त्याबद्दल, पण तरी पण आपण एक त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊ म्हणजे आपल्याला पुढे प्रॉब्लेम येणार. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण काय करू, आज मायक्रो प्रोजेक्ट बद्दल माहिती घेऊ. आता मला सांगा, फर्स्ट सेमिस्टर मध्ये किती जणांनी मायक्रो प्रोजेक्टचं मॅन्युअल बघितलेलं आहे? आय थिंक सर्वांनी बघितलं असेल, कारण की त्याच्यामधल्याच तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचे मायक्रो प्रोजेक्टचं टायटल लिहून सर्वांच्या सह्या घेत होता. ठीक आहे, तर ते जे मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये गाईडलाईन्स दिलेले आहेत मायक्रो प्रोजेक्ट करायच्या, तर ते त्याच्याबद्दल कोणाला माहिती आहे? कोणी वाचलेत त्या गाईडलाईन्स? मायक्रो प्रोजेक्ट कसा करायचा, काय असतं मायक्रो प्रोजेक्ट मध्ये, कोणीतरी सांगा पहिल्यांदा, मग आपण ते बघू. एनीवन नोज द गाईडलाईन्स फॉर द मायक्रो प्रोजेक्ट? कोणी बघितलं आहे का, वाचलेलं आहे का, सांगा फक्त, मी डिटेल नाही विचारणार. माहिती आहे का तुम्हाला, फक्त एवढं तरी सांगा. वाटत चॅट करा. हा, यस, कोणीतरी आता बोललं. आय थिंक मैथिली ऑर निकिता, एनी यू वॉन्ट टू से समथिंग? कोणाला माहित आहे का? ओके, ठीक आहे. आय थिंक एवढं माहित नाही असं वाटतं, कारण की कोणी उत्तर देत नाही. चॅट बॉक्स मध्ये पण तुम्ही सांगू शकता इफ यू नो, सो दॅट आय कम टू नो एनी वन. यस ऋषिकेश, डू यू नो? कोणाला माहिती आहे का? ठीक आहे, तर मी डायरेक्टली ते मॅन्युअल ओपन करतो आणि आपण त्याच्यामधून बोलू. ओके, तर हे ते मॅन्युअल आहे. दिसतंय सर्वांना? येस, नो? ओके, ठीक आहे. आता हे मॅन्युअल आय थिंक कसं डाऊनलोड करायचं, सगळ्यांकडे आहे का मॅन्युअल हे? हो सर, आहे. ओके ओके, नाही जर नसेल, जर कोणाकडे मॅन्युअल नसेल तर तेही मी पहिल्यांदा सांगतो की कसं डाउनलोड करायचं. ओके, तुम्ही काय करा, एमएसबीटीच्या वेबसाईटवर जावा. मी तुम्हाला पाठ सांगतो, ठीक आहे, एकच मिनिट. ही एमएसबीटीची वेबसाईट आहे. इथं वेबसाईट दिसते का सर्वांना? येस सर. एमएसबीटी लॅब मॅन्युअल इथे एक टॅब दिलेला आहे, याच्यावर क्लिक करा. ठीक आहे, याच्यावर क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होते. यामध्ये इथे लॅब मॅन्युअल सिलेक्ट करा, इथं सेमिस्टर वन सिलेक्ट करा आणि सेमिस्टर वन सिलेक्ट केल्यानंतर टोटल सहा मॅन्युअल्स इथे तुम्हाला दिसतील आणि त्यातलं जे लास्टचं मॅन्युअल आहे हे 22057-22057 गाईडलाईन्स अँड असेसमेंट ऑफ मायक्रो प्रोजेक्ट अँड इंडस्ट्रीयल ट्रेनिंग. तर हे मॅन्युअल तुम्ही तुम्हाला ऍक्च्युली शेवटपर्यंत कामाला येणार आहे, कारण की फोर्थ सेमिस्टर नंतर जी इंडस्ट्रीयल ट्रेनिंग आहे त्याच्याबद्दलची पण माहिती किंवा ते कसं करायचं, कशी असेसमेंट केली जाते याची माहिती या मॅन्युअल मध्ये. तर ज्यामुळे त्यामुळे ज्यांच्याकडे हे मॅन्युअल नसेल त्यांनी हे डाउनलोड करून घ्या. इथं तुम्ही क्लिक केलं की ते डाउनलोड होतं आणि ही फाईल ओपन होते. ठीक आहे, तर आय थिंक आता हे कुठून करायचं हे सर्वांना क्लिअर झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते बघू आपण. ओके, अत्यंत महत्वाचं सेशन आहे आजचं. जर हे तुम्हाला ऑलरेडी कोणी सांगितलं नसेल तर हे नंतर तुम्हाला कोणच सांगणार नाही. दत्तात्रय बालाजी, माईक म्यूट करा. ठीक आहे, ओके.
कोणाला काही बोलायचं असेल तर आपले डिसिप्लिन फॉलो करा, चॅट बॉक्स मध्ये बोला नाही तर हँड रेज करा, डायरेक्टली अनम्यूट करू नका, ठीक आहे? विचारल्याशिवाय जर क्वेश्चन विचारलं तरच अनम्यूट करा. ओके, तर आता आपण बघत होतो हे मॅन्युअल. आता याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगतो. ओके, गाईडलाईन्स ऑफ अँड असेसमेंट ऑफ मॅन्युअल फॉर अ मायक्रो प्रोजेक्ट. आता एक लक्षात ठेवा, मायक्रो प्रोजेक्ट ही आपण असं म्हणू की ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे, इथं इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी नाही आहे. ही जी असाइनमेंट आहे ती तुम्हाला ग्रुपमध्ये करायची, आणि याचा मेन जो उद्देश आहे किंवा मेन जो ऑब्जेक्टिव्ह आहे मायक्रो प्रोजेक्ट इंट्रोड्यूस करण्याचा, तो म्हणजे तुम्हाला टीम वर्क मध्ये काम करणं, म्हणजे ते शिकवण्यासाठी, हाऊ टू वर्क इन अ टीम, हाऊ टू फॉर्म द टीम, त्याच्यासाठी हा मायक्रो प्रोजेक्ट कन्सेप्ट केलेला आहे. आणि प्लस दुसरं की जनरली मायक्रो प्रोजेक्ट हे प्रॅक्टिकल, म्हणजे इट शुड बी बेस्ड ऑन द प्रॅक्टिकल नॉलेज. तिथं तुम्ही काहीतरी मॉडेल तयार करायचंय, काहीतरी जे काही तुम्ही शिकलेलं आहे त्याचं अप्लिकेशन करून एखादं आपण म्हणू की एखादं मॉडेल तयार करणे, किंवा एखादा आपण म्हणू की एखादं सर्किट तुमच्या केसमध्ये अॅनिमेटेड सर्किट तयार करणे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणे, किंवा सेमिनार देणे, टेक्निकल पेपर प्रेझेंट करणे, तर या अशा गोष्टी या मायक्रो प्रोजेक्ट मध्ये एक्सपेक्टेड आहेत. ठीक आहे, तर इट इज अ टीम ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपण असं म्हणू की ही ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे, याच्यामध्ये 100% ग्रुप फॉर्म करावा लागतो. ओके, आता मायक्रो प्रोजेक्टचे हे तुम्हाला काही आता पेजेस दिसतील, ठीक आहे? तर याच्यामध्ये बघा, आपण या पेजवर जाऊ सुरुवातीला. मायक्रो प्रोजेक्ट पार्ट ए, याच्यामध्ये गाईडलाईन्स दिलेले आहेत. ओके, आता हे जे सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन ऑफ मायक्रो प्रोजेक्ट, हे तुम्हाला काय करायचे, जेव्हा तुम्ही 6 सेमिस्टर मध्ये जाल तेव्हा या सर्टिफिकेटवर तुम्हाला सही घ्यायची. ओके, म्हणजे हे काय म्हणून आपण एक प्रकारे कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे, याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक सेमिस्टरला, समजा तुम्हाला 5 सब्जेक्ट असतील किंवा 6 सब्जेक्ट असतील, तर सरासरी तुम्ही म्हणजे आपण जर 5 सब्जेक्ट पकडले प्रत्येक सेमिस्टरला, तर 6 सेमिस्टरला 30 सब्जेक्ट होतात. तर 30 सब्जेक्टचे 30 मायक्रो प्रोजेक्ट तुम्हाला इथे खाली त्याची नोंद करायची आहे. ओके, हे तुम्ही आय थिंक आता ज्यांनी फर्स्ट सेमिस्टर केलेले त्यांनी इथे त्यांचे जे काही फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट आहेत ते इथे लिहून, त्यांचं टायटल लिहून, इथं गाईडचं नाव लिहून इथं सही घेतली असेल. ठीक आहे, तर हे तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला करायचं आहे, मॅन्युअल मध्ये दिलेलं आहे तुम्हाला, हे तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला असं करायचंय. आणि सर्वात शेवटी हे सर्टिफिकेट त्याला लावायचं, म्हणजे याला आपण म्हणू पोर्टफोलिओ. हा तुमचा काय आहे की एक प्रकारे आपण म्हणू की समरी आहे मायक्रो प्रोजेक्टची, याला समरी शीट असं म्हणलेलं आहे, किंवा याला आपण म्हणू पोर्टफोलिओ आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही 3 वर्षामध्ये टोटल 30 छोटे छोटे प्रोजेक्ट केलेले आहेत आणि त्याचं हे कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला मॅन्युअल, म्हणजे मी हे सांगितल्याप्रमाणे हे मॅन्युअल तुम्हाला शेवटपर्यंत लागणार आहे. हे असंच एक मॅन्युअल आहे आपण असं म्हणू की जे की तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला दिलं जातं आणि त्याचं अप्लिकेशन हे थर्ड इयर पर्यंत किंवा 6 सेमिस्टर पर्यंत आहे. ठीक आहे, तर हे सर्वांनी डाउनलोड करून घ्यायचंय. ठीक आहे, जर कोणी डाउनलोड केलं नसेल तर आता पाथ सांगितलाय, सर्वांनी त्या पाथ वर जाऊन डाउनलोड करायचंय. आता इथं मायक्रो प्रोजेक्ट बद्दल माहिती दिलेली आहे, म्हणजे मी जे तुम्हाला सांगत होतो तेच इथं सांगितलेलं आहे की इट इज अ यू कॅन से ऍक्टिव्हिटी विच इंटिग्रेट्स ऑल द डोमेन्स. कॉग्निटिव्ह म्हणजे थेरी म्हणू आपण, सायकोमोटर म्हणजे थोडक्यात जिथं मोटर स्किल यूज होतात, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की प्रॅक्टिकल, सायकोमोटर इज रिलेटेड विथ द प्रॅक्टिकल अँड अफेक्टिव्ह डोमेन इज मोर रिलेटेड विथ द डिसिप्लिन. तर ह्या तिन्ही लर्निंग डोमेन्स आहेत, हे तुम्हाला माहीत असण्याची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगतोय. तर तुम्हाला काय माहित पाहिजे की मायक्रो प्रोजेक्ट ही टीम ऍक्टिव्हिटी आणि टीम मध्ये आपल्याला डिसाइड करून हे करायचंय. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलात तरी या गोष्टी तुमच्या कव्हर होतात. आता इथे बघा, सर्वात महत्वाचा हा चौथा पॉइंट आहे, रिपोर्ट फॉर द मायक्रो प्रोजेक्ट. ओके, आता तुम्ही कुठलीही गोष्ट केली, समजा आता काल कोणीतरी मला विचारलं की मी समजा इलेक्ट्रिकल लेआउट फॉर अ थर्मल पॉवर प्लांट हा मायक्रो प्रोजेक्ट सिलेक्ट करते, मग याच्यामध्ये मला फक्त लेआउटच काढायचंय का, तर त्याचं उत्तर असं आहे की फक्त लेआउटच तुम्हाला नाही काढायचंय. लेआउट तर तुम्ही काढा, ते तुमचं प्रोडक्ट आहे आपण असं म्हणू की तुमच्या
मायक्रो प्रोजेक्टचा तो एक पार्ट आहे किंवा प्रोडक्ट आहे, एक भाग आहे. पण दुसरा इम्पॉर्टंट भाग जो की सर्वांना कॉमन असणार आहे, म्हणजे समजा एखाद्यानं मायक्रो प्रोजेक्ट मध्ये असं ठरवलं की मी नाही कोकरन बॉयलरचं एक मॉडेल तयार करतो, ठीक आहे, एक प्लास्टिकचं मॉडेल तयार करतो बॉयलरचं किंवा एक पत्र्याचं मॉडेल तयार करतो. मग पत्र्याचं मॉडेल तयार केलं कोकरन बॉयलरचं तर त्याचा मायक्रो प्रोजेक्ट झाला का? तर तो पार्टली झालाय, म्हणजे त्याचा प्रोडक्ट तयार आहे. पण त्याच्याशी रिलेटेड जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट बनवणं अत्यंत महत्वाचं आहे, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक मायक्रो प्रोजेक्ट मध्ये दोन पार्ट आहेत आपण असं म्हणू. एक आहे तुमचं ऍक्च्युअल प्रोडक्ट मायक्रो प्रोजेक्टचं, मग ते पीपीटी असेल. आता आपण सध्या कसं करणार आहेत की सगळं ऑनलाईन आहे, ऑफलाईन आपलं चालू नाहीये. तर ऑफलाईन चालू नसल्यामुळे आपण काय करणार आहेत की सर्व प्रोजेक्ट हे आपण पीपीटीच्या फॉर्म मध्ये करायला मी तुम्हाला सुचवणार आहे. तर तुम्ही जे काही करायचंय ते तुम्ही त्याची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करा, ठीक आहे. त्याचं तुम्ही काय करा, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, पीपीटी तयार करायची, ओके. आणि ती पीपीटी हे तुमचं काय झालं, प्रोडक्ट झालं. आता समजा जर आपलं कॉलेज जर चालू असलं असतं तर मग मी तुम्हाला म्हटलं असं की तुम्ही मॉडेल तयार करा, ठीक आहे. किंवा काही जणांनी आपण असं म्हणू की मार्केट सर्वे करा असं मी म्हटलं असतं की तुम्ही वेगवेगळ्या फ्रीजच्या कंपन्यांना जाऊन भेट द्या, ते फ्रीज तुम्ही त्यांचे स्पेसिफिकेशन कम्पेअर करा. मी सुरुवातीला सांगितलं होतं की तीन चार टाईपचे मायक्रो प्रोजेक्ट आहेत, ओके. एक तर तुम्ही टेक्निकल स्पेसिफिकेशन कम्पेअर करू शकता, तो तुमचा मायक्रो प्रोजेक्ट होऊ शकतो. किंवा तुम्ही आपण असं म्हणू की सेमिनार देऊ शकतो. आता सेमिनार देणं पण तसं कठीण आहे सध्या, कारण की आपल्या क्लासेस सुरू नाही आहेत, त्याच्यामुळे खूप रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मी तुम्हाला आता फक्त एकच सजेस्ट करेल की तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुमचं जे काही तुम्ही तयार केलेलं आहे त्याची पीपीटी तयार करा. कमीत कमी 15 ते 16 स्लाइड्स त्याच्यामध्ये तयार करा आणि ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन गुगल क्लासरूम वर अपलोड करा. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट काय करायचंय, तुम्हाला मायक्रो प्रोजेक्टचा रिपोर्ट लिहायचा आहे, ठीक आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि हा रिपोर्ट बघा, हा जो फॉर्मॅट आहे हा 6व्या सेमिस्टर पर्यंत, म्हणजे फ्रॉम 1st to 6th, पहिला सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सगळ्या सेमिस्टर मध्ये हाच फॉर्मॅट आहे, ठीक आहे. तर या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला हँड रिटन रिपोर्ट लिहायचा आहे, त्याची प्रिंटआउट काढून लावायची नाही आहे. लक्षात ठेवा, या रिपोर्टचे फक्त बुलेट पॉइंट्स खाली दिलेले आहेत, पण आपल्याला काय करायचंय की या प्रत्येक पॉइंट बद्दल काही ना काही माहिती लिहायची आहे, ओके. आता इथं काय म्हणलंय, मायक्रो प्रोजेक्ट रिपोर्ट हॅज टू पार्ट. आता मायक्रो प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे प्रोजेक्ट प्रपोजल, ओके, अबाउट 1 to 2 पेजेस. आणि दुसरा पार्ट आहे आपण असं म्हणू इथं पार्ट टू खाली मेन्शन केलेला असावा, ओके. इथे सेकंड पार्ट, ठीक आहे, मी अनोटेड यूज करतो, इट विल बी मोर हेल्पफुल. द सेकंड पार्ट इज द मायक्रो प्रोजेक्ट रिपोर्ट विच इज नोन एज अनेक्झरी 2, विच इज सबमिटेड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द मायक्रो प्रोजेक्ट, ओके. म्हणजे सुरुवातीला काय आहे की प्रपोजल तुम्हाला द्यायचंय आणि हे बघा इथं दिलेलं आहे, दिस इज रिलेटेड टू द प्लॅनिंग विच शुड बी सबमिटेड बाय द एंड ऑफ 4th week ऑफ सेमिस्टर. म्हणजे पहिलं जे प्रपोजल आहे त्याला आपण अनेक्झरी 1 म्हणतो, ते अनेक्झरी 1 आपल्याला पहिल्या महिन्यामध्ये सबमिट करायचं, म्हणजे पहिल्या 4 आठवड्यामध्ये सबमिट करायचं. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की जनरली आता समजा तुमचं मार्च मध्ये हे सुरू झालेलं आहे, म्हणजे 1 एप्रिल पासून, तर हे 30 एप्रिलच्या आसपास सबमिट करणं इम्पॉर्टंट होतं, ठीक आहे. ते आपण नाही केलं कारण की आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम होते, म्हणून थोडं आपण ते पुढं ढकललेलं आहे. आणि द पर्पज ऑफ दिस पार्ट इज टू टीच द स्टुडंट टू प्लॅन अँड इन्शुअर दॅट स्टुडंट फायनलाइज देअर टायटल अँड स्टार्ट वर्किंग बाय द 4th week. म्हणजे ह्याचा इम्पॉर्टन्स काय की प्रोजेक्ट प्रपोजल मध्ये तुम्हाला टायटल फायनलाइज करायचं, हे सर्वात महत्वाचं आहे, ओके. तुम्हाला काय करायचंय, टायटल फायनलाइज करायचंय, ओके. आय थिंक ओके, टायटल फायनलाइज करायचे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण बघू की यामध्ये काय काय गोष्टी असतात. बरं, कॉस्ट ऑफ मायक्रो प्रोजेक्ट हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे की इथं म्हणलेलं आहे की युअर कॉस्ट शुड नॉट बी मोर दॅन 1000 रुपये पर सेमिस्टर. म्हणजे
समजा तुम्ही खूप मोठा मायक्रो प्रोजेक्ट करत असाल तर 1000 पेक्षा जास्त कॉस्ट असली नाही पाहिजे. पण मी तुम्हाला म्हणतो तुम्ही या कॉस्टच्या भानगडीत पडू नका. इथून पुढे पण जेव्हा तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट करणार त्यासाठी तुम्ही काय करा की जनरली तुमच्या ज्या लॅब्स आहेत ओके तुमच्या ज्या इलेक्ट्रिकलच्या लॅब्स आहेत त्या लॅब्स मध्ये जे इक्विपमेंट बंद पडलेले आहेत किंवा ज्याचं मेंटेनन्स मुळे ते मेंटेनन्स नसल्यामुळे समजा ते बंद असतील तर अशा मेंटेनन्सचे प्रोजेक्ट तुम्ही इथून पुढे घ्या. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला जास्त कॉस्ट पण लागणार नाही आणि फक्त तुम्हाला आपण म्हणू की टेक्निकल वर्क करावं लागेल आणि त्याच्यामुळे तुमची कॉस्ट पण कमी होईल आणि दुसरा फायदा ते इक्विपमेंट आपण असं म्हणू की वर्किंग कंडिशन मध्ये येईल आणि दॅट इज अ बेस्ट प्रॅक्टिकल एक्सपोजर. म्हणून तुम्ही इथून पुढे काय करायचं की नेक्स्ट सेमिस्टर पासून की यू शुड फोकस ऑन द मेंटेनन्स प्रोजेक्ट ऑफ युअर लॅब्स. तुमच्या ज्या काही वेगवेगळ्या लॅब्स असतील त्याच्या मेंटेनन्स प्रोजेक्टवर तुम्ही भर द्यायचा आहे. ठीक आहे, आता बघू सर्वात महत्वाचा पॉईंट जो आहे की आपला प्रोजेक्ट रिपोर्ट कसा लिहायचा मायक्रो प्रोजेक्टचा, हा आय थिंक सगळ्यांना पडलेला क्वेश्चन असेल. तर इथं बघा पहिला पार्ट याला आपण अनेक्झरी वन म्हणू किंवा याला आम्ही पार्ट ए म्हणत होतो आतापर्यंत. हा पार्ट ए काय, मायक्रो प्रोजेक्ट प्रपोजल. ठीक आहे, तर हे प्रपोजल मला सांगा हे कधी द्यायचंय, अनेक्झरी वन कधी सबमिट करायचं आहे. आत्ताच मी सांगितलंय, कोणीतरी सांगा मला अनेक्झरी वन कधी सबमिट करायचा असतो. हेलो, पहिल्या 4 वीकमध्ये. ठीक आहे, पहिल्या 4 वीकमध्ये आपल्याला टायटल सिलेक्ट करायचं असतं आणि प्लॅनिंग करायची असते. बेस्ट दिस प्रोजेक्ट प्रपोजल इज बेसिकली वी हॅव टू शो प्लॅनिंग इन दिस ओके आणि टायटल सिलेक्शन. प्लॅनिंग म्हणजे काय की कोण कोण ग्रुपमध्ये असणार, किती लोक ग्रुपमध्ये असणार, प्रत्येक जण काय करणार, हे आपण म्हणू एक प्रकारे ऍक्शन प्लॅन. हा पॉईंट इथं दिलेला आहे, ऍक्शन प्लॅन आपल्याला बनवायचा असतो. ठीक आहे, आता पहिला पॉईंट आहे या, आता बघा इथं लिहिलेलं आहे फॉर्मॅट ऑफ मायक्रो प्रोजेक्ट प्रपोजल अबाउट 1 to 2 pages. आपल्याला हे काय करायचंय 1 to 2 pages मध्येच लिहायचंय, जास्त लिहित बसायचं नाहीये. ओके, आणि ते पण या पॉइंट वाईज, इथं पॉइंट दिलेले आहेत या पॉइंट वाईज आपल्याला ते लिहायचंय. ठीक आहे, 1 to 2 pages जास्त नाही. ठीक आहे, 2 pages मध्ये हा सगळा कार्यक्रम अटकून टाकायचा आहे. ठीक आहे, आता त्या 2 pages मध्ये पहिला पॉइंट काय असेल, टायटल ऑफ मायक्रो प्रोजेक्ट. वर तुम्हाला टायटल लिहायचंय, तुमचं टायटल काय असेल ते. ओके, समजा एखाद्यानं असं सिलेक्ट केलं, आता काही जणांनी काल आपली शीट आपण नंतर बघू, गॅस टर्बाईन इंट्रोडक्शन ऑफ गॅस टर्बाईन असं टाकलेलं आहे. ठीक आहे, तर तो तुमचा आता इंट्रोडक्शन ऑफ गॅस टर्बाईन म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की तुम्हाला गॅस टर्बाईन बद्दल माहिती द्यायची, तर आपण म्हणू की टायटल असं लिहिता येईल की अबाउट द मीन्स वर्किंग ऑफ अ गॅस टर्बाईन, असं टायटल लिहिलं तर बरं राहील. इंट्रोडक्शन म्हणण्यापेक्षा त्याला आपण वर्किंग म्हणू की हाऊ गॅस टर्बाईन वर्क्स, हे तुम्हाला सांगायचंय तुमच्या मायक्रो प्रोजेक्ट मध्ये. पीपीटी, ऑफकोर्स यू आर गोइंग टू प्रिपेअर पीपीटी फॉर दिस सेमिस्टर. या सेमिस्टर मध्ये सर्वांनीच पीपीटी बनवायची, कारण की आपल्याला आता वेळ नाहीये एक पॉइंट, आणि दुसरा पॉइंट सध्या पॅन्डेमिक चालू आहे, बाहेर सगळे दुकानं बंद आहेत, त्यामुळे कोणी बाहेर पडू शकत नाहीये, त्यामुळे घरच्या घरी बसून जर आपण काही करू शकत असेल तर एक तर आपण स्लाइड्स मात्र बनवू शकतो. ओके, आणि त्यासाठी सर्वांनी एक सॉफ्टवेअर, ज्यांच्याकडे कॉम्प्युटर नसेल ओके अशा लोकांनी वेगवेगळे ऍप्स आहेत मोबाईलवर, ते ऍप्स डाउनलोड करायचे. फॉर मी एका ऍपचं नाव सांगतो ओके, ते ऍप सर्वांनी डाउनलोड करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही पीपीटी बनवू शकतात. ओके, ते मी सुरुवातीलाही सांगितलं होतं, आय थिंक WPS ते ऍपचं नाव आहे. ओके, WPS हे ऍप सर्वांनी डाउनलोड करून घ्या. या ऍपमध्ये तुम्ही पीपीटी बनवू शकतात, एक्सेल शीट बनवू शकतात, वर्ड फाईल म्हणजे रिपोर्ट पण सॉफ्ट कॉपी मध्ये बनवू शकतात. तर हे WPS नावाचं सॉफ्टवेअर आहे. अजून असे भरपूर सॉफ्टवेअर असतील, ऍप्स असतील, तुम्ही बघा आणि ते ऍप तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवण्यासाठी तुम्ही बनवू शकतात. ओके, आणि ते नंतर काय करा, तुम्ही PDF मध्ये कन्वर्ट करून आपल्या या जे काही आपण असाइनमेंट तयार करू मायक्रो प्रोजेक्ट सबमिशनची, त्याच्या अगेन्स्ट गुगल क्लासरूम मध्ये हँडेड इन करायचंय. ओके, आता बघा कुठले कुठले पॉइंट आहेत. एम ऑफ मायक्रो प्रोजेक्ट, एक काय तुमचं एम आहे ते तुम्ही सांगू शकतात. समजा गॅस टर्बाईन तुमचा मायक्रो प्रोजेक्ट आहे, त्याच्यात तुमचं एम काय असणार आहे,
to study the different components of gas turbine. Okay. Second point, to study the working of the gas turbine. Third point, to study the application of the gas turbine. कुठे कुठे यूज होतं. ओके. फोर्थ पॉइंट असं म्हणू शकतो की त्याचं आपण कन्स्ट्रक्शन पण वाचू शकतो. फोर्थ पॉइंट, सध्या गॅस टर्बाईन कुठं कुठं कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये अप्लाय होतात, त्याचं स्पेसिफिकेशन काय असतं ते तुम्ही स्टडी करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक चार पाच पॉइंट तुम्ही एम मध्ये लिहू शकता. आता कोर्स आउटकम हा जो सेकंड पॉइंट आहे, मला सांगा हे कोर्स आउटकम तुम्हाला कुठून भेटेल, म्हणजे कुठल्या डॉक्युमेंट मधून तुम्हाला कोर्स आउटकम कळेल की आता मला सांगा बीएमईला किती कोर्स. राईट, एकदम बरोबर. सिलॅबस कॉपी मध्ये जे कोर्स आउटकम दिलेले तेच तुम्हाला लिहायचे. इथं काही जास्त शहाणपणा करायचं नाहीये. कोर्स आउटकम हे ऑलरेडी डिफाइंड आहेत. ओके. आय थिंक आय शुड शो यू व्हॉट आर द कोर्स आउटकम्स ऑफ अ बीएमई. ओके. ते मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट, सिलॅबस कॉपी ओपन करतोय. ठीक आहे. दिस इज द सिलॅबस कॉपी ऑफ अवर सब्जेक्ट, म्हणजे फॉर सेकंड सेमिस्टर. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात सर्व सब्जेक्टचा सिलॅबस आहे इथे. ओके. तर 20व्या पेजवर बीएमईचा सब्जेक्ट आहे. तर इथं बघू शकता किती आउटकम्स आहेत आपल्या बीएमईला, बघून सांगा. फाईव्ह आउटकम्स आहेत. ठीक आहे. आउटकम म्हणजे थोडक्यात एक लक्षात ठेवा की आउटकम, जेवढे आउटकम असतील तेवढे तुमचे युनिट असतील. ठीक आहे. आता आपल्याला किती युनिट आहेत, पाच युनिट आहेत. प्रत्येक युनिटला एक एक आउटकम्स, कोर्स आउटकम एमएसबीटी ने डिफाईन केलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे कुठले आउटकम झालेले, तुम्ही इथं फक्त ए आणि फक्त हे स्टेटमेंट तुम्हाला तिथं लिहायचं रिपोर्ट मध्ये. ठीक आहे. आता कोणाचा मायक्रो प्रोजेक्ट, समजा एकाने गॅस टर्बाईन लिहिलेलं आहे, बरोबर आहे. तर त्याचा कोर्स आउटकम तुम्ही काय लिहायचं त्याच्या तुमच्या रिपोर्ट मध्ये, चेक द ब्रॉड बेस्ड वर्किंग ऑफ अ डिझेल इंजिन अँड गॅस टर्बाईन. हे स्टेटमेंट ऍज इट इज लिहायचं, इथं काही शहाणपणा करायचा नाहीये. जे दिलेलं आहे ऍज इट इज ते आपल्याला कॉपी करायचंय. समजा एखाद्याचा बॉयलर वर असेल तर तो पहिला पॉइंट लिहित. समजा एखाद्याचा पेल्टन किंवा फ्रान्सिस टर्बाईन वर असेल, म्हणजे आपण त्याला म्हणू फ्लुइड किंवा हायड्रॉलिक टर्बाईन्स. ओके. जे पहिल्या टॉपिक मध्ये शिकलेले ते स्टीम टर्बाईन आहेत, जे तिसऱ्या टॉपिक मध्ये तुम्ही शिकणार आहात ते हायड्रॉलिक टर्बाईन आहेत. ठीक आहे. आणि समजा एखाद्याने एअर कॉम्प्रेसर वर जर केला तर तो त्याचा डी कोर्स आउटकम डी. आणि समजा एखाद्यानं आता हे सर्वात बेस्ट आहे, मी तुम्हाला एक आयडिया सांगतो. मॅक्झिमम जणांनी काय करा, ज्यांच्या घरी फ्रीज असेल, ओके, तर तुम्ही तुमचं डोमेस्टिक फ्रीज ते व्यवस्थित त्याचे फोटो काढा, तुमच्या स्लाइड मध्ये टाका. त्याच्यानंतर तुमच्या फ्रीजच्या पाठीमागच्या साईडचं जे कॉम्प्रेसर आहे ते कॉम्प्रेसरचं स्पेसिफिकेशनची एक शीट बनवा. त्याच्यानंतर कंडेन्सर वगैरे असेल त्याची एक शीट बनवा. जे काही फ्रीज सोबत एखादं समजा माहितीची पुस्तकं आली असेल, म्हणजे नाही का एक ब्राउचर वगैरे येतं प्रत्येक ज्यांच्याकडे नवीन फ्रीज असेल त्यांच्याकडे ते आज असेल मेबी. तर त्यांनी काय करा, त्याच्यामधले जे काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत, ओके, त्याच्यामध्ये ट्रबल शूटिंग पण दिलेलं असतं की काय काय प्रॉब्लेम आला तर काय करायचं. तर हे असं तुमचं जे काही ग्रुपमध्ये एक जवळपास आता ग्रुप आपला 10 आहे, तर एक 2-3 लोकांनी आपल्या आपल्या घरचं फ्रीज ऍज अ मायक्रो प्रोजेक्ट म्हणून स्टडी करा. सर्वात बेस्ट मायक्रो प्रोजेक्ट होईल. पण आता लक्षात ठेवा, आपल्या आता आपल्या इकडे समजा 7-8 ग्रुप होतील तर सगळ्यांनीच आरएसी वर मायक्रो प्रोजेक्ट करायचं नाहीये. काही जणांनी गॅस टर्बाईन वर करायचंय, काही जणांनी बॉयलर वर करायचंय, काही जणांनी टर्बाईन फ्रान्सिस टर्बाईन वर करायचंय, काही जणांनी कॉम्प्रेसर वर करायचंय. ठीक आहे. तर त्यामुळे प्रत्येकानंच प्रत्येक जण म्हणेल नाही मी फ्रीजच करतो तर असं नाही चालणार. फ्रीज काही जणांनी करा, एका ग्रुपने जो ग्रुप आरएसी टॉपिक घेईल म्हणजे शेवटचा टॉपिक घेईल त्यांनी फ्रीज बद्दल स्टडी करू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आउटकम्स लिहायचे. वापस मी रिपोर्ट वर येतो. तर हे आउटकम्स तुम्ही सिलॅबस कॉपी मधून लिहू शकता. ओके, एक मिनिट.
ठीक है. आता थर्ड पॉइंट है प्रपोज मेथडोलॉजी. आता प्रपोज मेथडोलॉजी मध्ये काय करायचे, समजा आता इथे तुम्ही प्रपोज मेथडोलॉजी म्हणू शकतात की आता कोणी जर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार असेल तर जनरली पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण सेमिनार साठी करतो. बेसिकली सेमिनार जर आता या केसमध्ये आपण सेमिनार घेणार नाही पण समजा शक्य झालं तर एखादा दुसरा सेमिनार आपण ऑनलाईन घेऊ. पण प्रपोज मेथडॉलॉजी मध्ये तुम्हाला किती 100 वर्ड्स मध्ये म्हणजे साधारणतः एक 4-5 वाक्यात लिहायचे की तुम्ही काय मेथडॉलॉजी अडॉप्ट करतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर सेमिनार देणार असेल तर तुम्ही काय म्हणणार की मी हा म्हणजे समजा गॅस टर्बाईन हा टॉपिक सिलेक्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये मग तुम्ही आय थिंक प्रपोज मेथडॉलॉजी मध्ये शॉर्ट मध्ये तुम्ही त्याचं वर्किंग लिहा की कसं गॅस टर्बाईन वर्क करतं. त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणू शकतात की म्हणजे तुम्ही समजा 10 स्लाइड्स तयार करणार आहेत तर प्रत्येक स्लाईडवर काय काय कंटेंट आहे ते शॉर्ट मध्ये इथं तुम्हाला लिहायचं. म्हणजे पहिला स्लाइड मी इंट्रोडक्शनची करणार आहे, दुसरी स्लाइड वर्किंग बद्दल करणार आहे, तिसरी स्लाइड टाइप्स ऑफ गॅस टर्बाईन वर करणार आहे, चौथी स्लाइड जी असेल त्याच्यावर मी त्याची डायग्राम काढणार आहे. तर जे काही पॉइंट असतील तर ते जी काही तुमचं म्हणजे आपण म्हणू की जी काही मेथड तुम्ही युज केलेली आहे त्याच्याबद्दल शॉर्ट मध्ये लिहायचंय. ओके, या पार्ट ए चा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सगळं शॉर्ट लिहायचंय आणि पार्ट बी जो आहे एनेक्सरी 2 जो की आफ्टर कम्प्लिशन आपल्याला लिहायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये लिहायचंय. ठीक आहे. आता ऍक्शन प्लॅन मध्ये काय करायचंय, तुम्ही समजा तुमच्या ग्रुपमध्ये 5 जण असतील. ओके, तर 5 समजा नाही आता आपल्या ग्रुपमध्ये सेकंड सेमिस्टरला, आता लक्षात ठेवा सेकंड सेमिस्टरला ग्रुप साईज 10 कमी पाहिजे. मग तुम्ही 10 मुलं घेऊ शकतात, 10 जणीचा ग्रुप बनवू शकतात, 8 जणांचा बनवू शकतात, 9 जणांचा बनवू शकतात, त्याच्यापेक्षा कमीचाही बनवू शकतात. पण 4 कमीचा बनवू नका, 4 ते 10 यामध्ये तुम्ही किती लोकांचा बनवा. ठीक आहे, म्हणजे असं होऊ नये की एका आणि दोघांचाच ग्रुप तयार केला, तर तसं न करता तुम्ही कमीत कमी 4 विद्यार्थी तुमच्या ग्रुपमध्ये घ्या आणि 4 ते 10 घ्या. आय थिंक 8 किंवा 10 ही प्रॉपर साईज आहे आणि ही साईज दरवर्षी रिड्यूस होणार आहे, लक्षात ठेवा. पुढच्या सेमिस्टरला हे तुम्ही 6 ते 8 स्टुडंट मध्ये करायचे, त्याच्या पुढच्या सेमिस्टरला हे 5 ते 6 स्टुडंट मध्ये करायचे आणि शेवटच्या सेमिस्टरला 3 ते 4 स्टुडंट मध्ये करायचे. म्हणजे जे आता 10 स्टुडंट मध्ये तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट करणार आहात, पुढच्या सेमिस्टर पासून ही साईज तुमची कमी होत जाणार आहे. ठीक आहे, असं एमएसबीटीने आपल्याला गाईडलाईन दिलेली आहे. आता डिटेल ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये काय टाकायचं आहे की समजा तुम्ही 5 जण आहेत तर 5 जणांमध्ये तुम्ही कसं डिस्ट्रीब्युशन करणार आहात कामाचं, कुठला पार्ट कोण करणार आहे, समजा टाइप्स ऑफ टर्बाईन आहे ते तुम्ही कोण करणार आहे तिचं नाव लिहा, समजा वर्किंग ऑफ गॅस टर्बाईन तुमच्यापैकी एक टीम मेंबर करणार आहे त्याचं नाव द्या, इथं डेट लिहा कधीपासून कधीपर्यंत. आता लक्षात ठेवा मायक्रो प्रोजेक्ट ही 8 वीकची ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इथं काय करायचं की समजा आता आपलं 1 एप्रिल पासून स्टार्ट झालंय आणि आपलं सेमिस्टर समजा 10 जूनला संपणार आहे, तर या केसमध्ये तुम्ही डेट कसे टाकू शकतात की फ्रॉम 1 एप्रिल 2021 टू आता समजा 8 वीकचा मायक्रो प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, तर समजा तुमच्या अशा 4 ऍक्टिव्हिटीज आहेत. ओके, आपण म्हणू की पीपीटी तयार करणं एक ऍक्टिव्हिटी आहे, दुसरी ऍक्टिव्हिटी आहे रिपोर्ट लिहिणं, म्हणजे हा एनेक्झरी 1 हा एक रिपोर्ट आहे. समजा ते कुठल्या तरी एका टीम मेंबरला तुम्ही असाइन केला, एनेक्झरी 2 हा अजून एका कुठल्या तरी टीम मेंबरला असाइन केला, तर ते काय करायचे प्रत्येक ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही कमीत कमी 4 ऍक्टिव्हिटी लिहा. समजा पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी डिसाइड करा की 4 ऍक्टिव्हिटी आहेत का 5 ऍक्टिव्हिटी आहेत का 6 ऍक्टिव्हिटी, ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तुम्ही ते डिसाईड करायचे किती ऍक्टिव्हिटी म्हणजे किती वर्क डिस्ट्रीब्यूट करायचे तुम्ही ठरवायचंय. समजा तुम्ही 8 जण आहेत तर 8 ऍक्टिव्हिटी लिहिलात तर प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 1 वीक द्या. ओके, म्हणजे समजा इंट्रोडक्शन असेल तर पहिल्या वीकची डेट टाका, त्याच्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी असेल तर सेकंड वीकची डेट टाका, तिसरी ऍक्टिव्हिटीला तिसऱ्या वीकची डेट टाका. म्हणजे समजा पहिली ऍक्टिव्हिटी आहे आपण म्हणू की टीम फॉर्मेशन, आता प्रत्येकासाठी ही पहिली ऍक्टिव्हिटी असणार आहे, प्रत्येक जण काय करणार टीम पहिल्यांदा फॉर्म करणार, तर टीम फॉर्मेशनला आपण म्हणू की फ्रॉम 1 एप्रिल टू 7 एप्रिल हे काय झालं टीम फॉर्मेशन. त्याच्यानंतर म्हणू की प्रपोजल रायटिंग, ओके, म्हणजे ऍनेक्झरी 1 रायटिंग त्याला कुणीतरी असाइन करा. ओके, समजा एक्स मेंबर आहे
तो त्याला तुम्ही ही ऍक्टिव्हिटी इथे देऊन टाका आणि त्याची सेकंड वीकची डेट टाकून द्या. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला एक रफ शेड्यूल तयार करायचा किंवा त्याला आपण म्हणू ऍक्शन प्लॅन तयार करायचं. कोण काय करणार ह्याचं डिस्ट्रीब्युशन या ऍक्शन प्लॅन मध्ये द्यायचं. रिसोर्स रिक्वायर्ड मध्ये काय येईल, आता जनरली जर तुम्ही मॉडेल तयार करणार असेल तर मग तुम्हाला इथं काय काय रॉ मटेरियल लागणार आहे, त्याची किती क्वांटिटी लागणार आहे. समजा तुम्ही एखादं सर्किट बनवणार असाल तर रजिस्टर कुठलं विकत घेतलंय त्याचं स्पेसिफिकेशन, ट्रान्झिस्टर कुठलं घेतलेलं आहे त्याचं स्पेसिफिकेशन, हे तुम्हाला मॉडेलसाठी असणार. पण आता आपण इथं मॉडेल तयार करत नाही आहेत, आपण इथं काय करतोय एक पीपीटी तयार करतोय. मग पीपीटीला काय लागतं, आपण म्हणू की मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट लागतं किंवा आपण असं म्हणू की वेगवेगळ्या वेबसाईट्स तुम्ही बघतात. ओके, तर त्या वेबसाईटचे तुम्ही फक्त नाव लिहायचे की मी इथे आपण म्हणू रिसोर्स रिक्वायर्ड ऑब्लिक रेफरन्सेस, काय काय तुम्ही रेफर केलेले. समजा तुम्ही टेक्स्टबुक रेफर केला असेल तर त्याचं नाव लिहा इथे. ओके, तर इथं वेबसाईटचे नावं, टेक्स्टबुकचे नावं आणि एम एस पॉवरपॉईंट एवढं तुम्हाला फक्त लागणार आहे. ओके, तर ते तुम्ही इथे लिहू शकता खाली टीम मेंबरची नावं. आणि हा तुमचा 5 पॉईंटचा एनेक्झरी 1 चा एक प्रपोजल रिपोर्ट असेल तर 2 पेजेसचा तुम्हाला बनवायचा आहे. आणि दुसरा जो आहे तो आपण म्हणू डिटेल रिपोर्ट आहे आणि तो कधी करायचा आफ्टर द कम्प्लिशन. म्हणजे आता आपण काय करतो की शेवटी दोन्ही रिपोर्ट दा सबमिट करून घेतो. ठीक आहे,